नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. किल्ले बनवा जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडीच्या वतीने लोहगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली असून शस्त्र प्रदर्शन या ठिकाणी मानलेलं आहे की शिवकालामध्ये असणारी जी शस्त्र आहेत या शस्त्राच्या बाबतीमध्ये ॲडव्होकेट विनयकुमार दाभाडे यांच्याकडनं आम्ही जाणून घेत आहोत. तर आम्ही विनयकुमार दाभाडे यांच्याकडनं जाणून घेत आहोत की जे शस्त्र आहेत. नमस्कार. खरं तर आपल्याशिवाय या शस्त्र प्रदर्शनाला मजा नाही, कारण आपण जी बातमी करता ती अतिशय प्रभावी होते. या शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मावळ तालुक्याला शूरांचा वीरांचा वारसा आहे, पण हा वारसा जतन करण्याची साक्ष देणारी ज्या काही गोष्टी आहेत त्याच काळोघात नाहीशा पावत चाललेल्या आहे. आमच्या शिवसह्याद्री शिवस्पर्श परिवार आणि सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा वारसा जतन करण्याचं काम आम्ही करतोय. त्यामध्ये डॉक्टर प्रमोद बोराडे सेरा असतील, सुनीलराव गायकवाड असतील, परशुरामजी चव्हाण असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आमचे हेमंतदादा दाभाडे असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा ठेवा पुन्हा एकदा जतन करण्याचं कार्य आम्ही करतोय. याच्यात दाभाडे घराण्याच्या काही वस्तू आहेत, शस्त्र आहेत, त्यांच्याशी संलग्न जी काही घराणे आहेत त्यांची शस्त्र आहेत, शिवकाळात जी काही घराणी होती त्यांची साक्ष देणारी शस्त्र आहेत. साधारणतः 350 हून अधिक काळ जुनी शस्त्र या ठिकाणी आपण लावण्याचा प्रयत्न केलाय. हा ऐतिहासिक ठेवा पहिल्यांदाच उघड होतोय. त्यामध्ये मुघल बनावटीच्या तलवारी असतील, राजपूत बनावटीच्या तलवारी असतील, मराठा धाटणीच्या तलवारी असतील, मराठा धोप असेल. यामध्ये एक सर्वात दुर्मिळ प्रकार मी आपल्याला दाखवू इच्छितो. ही धोडप धोप नावाची प्रकार आहे. हा मानाचं पान म्हणून दिला जायचा. ही अतिशय दुर्मिळ तलवारी आहे. याच्यामध्ये चांदीचं मुठीवरती काम केलेलं एक दुर्मिळ तलवार आहे. हा अतिशय दुर्मिळ ठेवा आपल्यासमोर आणलेला आहे. आपण जर या ठिकाणी बघाल तर ही पूर्ण रिस्टोरेशन केलेली तलवार आहे. ही देखील जुनी आहे, हिचं रिस्टोरेशन करून घेतलंय. ही देखील मानाचं पान असलेली धोप तलवार आहे. ही चंद्रकोल तलवार आहे. या तलवारीचं वैशिष्ट्य असं आहे की ही महिलेने वापरलेली आहे. आपण लक्षात घ्याल की ज्या महिला रणरागिणी इतिहासात आहे त्यापैकी जाणीवपूर्वक मी सांगतो की अतिशय शूरवीर या महिलेचा स्पर्श याला झालेला आहे, तो म्हणजे उमाबाईसाहेब दाभाडे. अशा प्रकारचं ऐतिहासिक वास्तूचं प्रदर्शन या ठिकाणी लावलं. ही देखील धोप अतिशय जुनी आहे. ही धोप रिस्टोरेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळा वारसा जो काय हा ऐतिहासिक शस्त्र आहे, ही वक्र धोप आहे. ही देखील दुर्मिळ प्रकारची आहे. सिरोई आहे याच्यामध्ये. आणि या काही ज्या तलवारी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, आज हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होतोय. हा आपण जपण्यासाठी मी पूर्ण मावळ तालुक्यातील लोकांना आवाहन करतो की आपल्याकडे जर असा ठेवा असेल तर तो डॉक्टर प्रमोद बोराडे सर असतील यांची 3-3 शस्त्र संग्रहालय आज मावळ तालुक्यात आहेत. आपण सर्वांनी या गोष्टीला नक्की भेट द्या. हा वारसा जतन करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. आज युनेस्कोच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो काही हा उपक्रम राबवला जातोय त्यामध्ये आमच्या माळवडीच्या या शाळेनी या मुलांनी अतिशय कष्ट घेतलेले आहेत. त्यामध्ये शिवमुद्रा युवा मंचाच्या माध्यमातून या मुलांना किल्ला फिरवला गेला, त्या किल्ल्याचा इतिहास समजून सांगितला गेला आणि त्या मुलांकडनंच हा किल्ला घडवून घेण्यात आला. आपल्या माध्यमातून ही नवीन पिढी घडतीये. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा वारसा हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी काही पुस्तकांचं प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे. तर आम्ही या ठिकाणी असणारे जे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहेत. तर जे पूर्वीचं जीवन जे आहे ते कसं असायचं, तांब्या पितळाची जी भांडे आहेत या भांड्यामध्ये अन्न शिजवून खाऊन जे काही शेकडो वर्ष जगणारी जे मावळे आहेत त्यांचा इतिहास या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. बरं, काय नाव तुमचं आणि काय सांगाल या संदर्भात? नमस्कार, मी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पूजा कृष्णा दाभाडे. शिवाजी महाराजांच्या काळातील जी भांडी वस्तू नाणी शस्त्र हे लहान मुलांपासून म्हणा किंवा हे आपल्या माणसांपासून सगळे लुप्त होत चाललेले आहे. त्यामुळे आम्ही शिवाजी महाराजांच्या काळातले दिवे, जाती, पंते, दळणवळण जे जुन्या काळामध्ये साहित्य लागायचे, उतरंड वगैरे, लहान लहान भांडी, कुठं भांड्याची किसनी वगैरे, हे सगळं त्या काळातील दागिने हे लुप्त होत चाललेले आहे. त्या काळातील कपडे हे सगळं आम्ही प्रदर्शन लहान मुलांना की जेणेकरून जी आपली संस्कृती आहे ती होऊ नये, लुप्त होऊ नये ह्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले शिक्षक असू, गावामधले सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व पदाधिकारी, शिक्षक वगैरे आम्ही सर्वांनी मिळून
खास मुलांसाठी हे प्रदर्शन आयोजन केलेलं आहे आणि हे असं प्रदर्शन आहे की ज्या प्रदर्शनातून आम्ही मुलांना शिकवलं आहे की तुम्ही ते संवर्धन कसे करायचे, त्याचं नाही का उपयोग काय आहे, जे जुन्या काळामध्ये होतं ते आपण जतन कसं करायचं, हे सर्व वैशिष्ट्य हे फक्त प्रदर्शन भरवलेलं नाही तर ते मुलांना समजून उमजून सांगून या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. किल्ल्याचंही आम्ही किल्ल्यावरती मुलांना घेऊन गेलो, ते दाखवलं, तिथली संस्कृती कशी जपावी हेही शिकवलं. आणि एवढं खास सांगण्याचं हे आहे की हे बनवण्यासाठी किंवा जे अवधी लागला त्यामध्ये गावातले सर्व ग्रामस्थ विद्यार्थी यांनी अतोनात प्रयत्न केले, रात्रदिवस एक करून 8 दिवसामध्ये हे प्रदर्शन पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीनं छत्रपती शिवरायांचा वसा वारसा हा भावी पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. गड किल्ल्यांची अवस्था एकदम ही दुरावस्था झालेली आहे, काही गड किल्ले भग्न अवस्थेत आहेत, तर त्या ठिकाणी पुरातत्व विभागाने गड किल्ल्यांची दुरुस्ती केली पाहिजे आणि हा इतिहास येणाऱ्या पिढीसाठी जिवंत ठेवायचं काम जरी आपण किल्ले बनवा स्पर्धेमधनं करत असन, पण जे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत हे जशाच्या तसे टिकवण्याची जबाबदारी ही आपल्या मावळ्यांची आहे. पण आपण काय करतो की किल्ल्यावर गेलं तर किल्ल्याचा दगड फेकून दे, किल्ल्यावर गेलं तर तिथं बदामाचं चिन्ह काढ किंवा पान काढ आणि त्याच्यामध्ये बाण मार. बरेचसा या शिवकालीन जो काही ऐतिहासिक वारसा आहे आपल्याच काही लोकांमुळं नुकसान होत आहे की ताकद दाखवण्याच्या नादामध्ये आपण किल्ल्याचा दगड फेकून देतो किंवा तिथं त्या किल्ल्याला वीजा निर्माण करतो. तर पुरातत्व विभागाने, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने हा जो ऐतिहासिक वसा वारसा आहे हे जतन करण्यासाठी दरवर्षी प्रत्येक किल्ल्याला निधी दिला पाहिजे आणि त्या किल्ल्याला, किल्ल्यावर येणारं पर्यटन आणि तिथं असणारी व्यवस्था आणि किल्ला जिवंत ठेवण्यासाठी सर्व मावळ्यांनी पुढं आलं पाहिजे. या ठिकाणी एक विद्यार्थिनी आहे, काय नाव तुझं आणि काय सांगशील याबाबत? माझं नाव ईश्वरी किशोर दाभडे आणि मी इकडं प्रदर्शन व किल्ला पाहायला आले होते. मला खूप छान वाटलं हे किल्ला व प्रदर्शन पाहून. मी पहिल्यांदाच असं प्रदर्शन व किल्ला असं छानपैकी केलेला पाहिला आहे. मी इंग्लिश मिडियम शाळेत आहे पण असं प्रदर्शन आमच्या शाळेत कधीच नाही झालेलं आणि हे प्रदर्शन मला मराठी शाळेकडून पाहायला भेटलं, त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. मला सांग, तुझी इंग्लिश शाळा भारी का मराठी मीडियमची शाळा भारी? नाही, दोन्ही पण चांगले आहेत. नाही नाही, पण शिक्षणाच्या दर्जामध्ये तुझी इंग्लिश मीडियमची शाळा असे उपक्रम राबवती का मराठी मीडियमची शाळा राबवती, मग त्याच्यात कोणती शाळा चांगली? मराठी मीडियम शाळा चांगली. तर या ठिकाणी केंद्र प्रमुख आहेत, काय सांगाल सर हे तुम्ही किल्ले बनवा स्पर्धेमध्ये काय कशी मेहनत घेतली तुमच्या शाळेने? गाव पातळीवर प्रथम नागरिक सरपंच साहेब, त्याचबरोबर सर्व टीम, गावातील सर्व मान्यवर तरुण मंडळ, विविध कार्यक्षेत्रातील काम करणारे मान्यवर आणि विद्यार्थी, त्याचबरोबर त्यांचे पालक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद यांनी 8 ते 10 दिवसांमध्ये हा सगळा उपक्रम राबवला. हे राबवत असताना जुन्या पुरातन विभागातील किंवा किल्लेगड जे आहेत ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन चांगल्या पद्धतीचं योगदान त्या ठिकाणी मुलांना दिलेलं आहे आणि याचा उपयोग निश्चितपणे नवीन पिढी जी आहे ह्या पिढीला त्या ठिकाणी प्रेरणा मिळणारी आहे. आणि अशी प्रकारची प्रेरणा मिळून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करताना ज्या ज्या अडचणी आल्यात त्याचा वसा आणि वारसा ही नवीन पिढी घेतील आणि नवीन पिढीने घेतल्यामुळे त्या ठिकाणी फायदा निश्चित होणार आहे. संयोजकांनी बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल आभार. तर या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगा? मी धनंजय अनिल वाळुंज, शिवमुद्रा युवा मंचचा सदस्य. या ठिकाणी जो किल्ला बनवला, लोहगड किल्ला बनवला आहे, यासाठी पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्यांना घेऊन त्या किल्ल्याला भेट देण्यात आली. तर भेट दिल्यानंतर तर किल्ल्या बनवायला सुरुवात केली. हा किल्ला तयार करण्यासाठी इथल्या ग्रामस्थांचं खूप सहकार्य लाभलं, इथले जे शिक्षक वर्ग आहे त्यांच्यासुद्धा खूप सहकार्य लाभलं. सगळ्या ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी मिळून या लोहगड किल्ला तयार करण्याची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केला. तर आता काही विद्यार्थी या ठिकाणी पोवाडा सादर करत आहेत, तर आम्ही विद्यार्थ्यांचा जो पोवाडा आहे या ठिकाणी, तर आता या ठिकाणी विद्यार्थी पोवाडा सादर करत आहेत. श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी.
धन्यवाद।